गेल्या 30 वर्षांपेक्षा अधिक काळाहून नाशिककरांना भुरळ पाडणाऱ्या कंझ्युमर शॉपी या गृह उपयोगी आणि गृह सजावटीच्या भव्य प्रदर्शनाचे पोलीस महासंचालक डॉ बी जी शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. गेल्या 30 वर्षांपासून लहान मोठ्या उद्योजकांना एकाच छताखाली आणून त्यांच्या व्यवसाय वृद्धीचे काम कंझ्युमर शॉपीच्या संयोजिका मिनल मोहाडीकर या करत आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डोंगरे वसतिगृह मैदान येथे हे प्रदर्शन भरवले जात असते. यंदा देखील 3 ते 8 जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन भरवण्यात आले असून गृह उपयोगी आणि गृह सजावटीच्या वस्तूंसह भारतातील नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर आकर्षक विक्री योजना, विविध वस्तूंवर भरघोस अशी सूट या प्रदर्शनात देण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर बी जी शेखर पाटील तसेच मर्चंट बँकेचे संचालक हेमंत धात्रक यांनी मिनल मोहाडीकर यांच्या कामाला शुभेच्छा दिल्या. आज ह्या मिनल मोहाडीकर आणि त्यांच्या कुटुंबियाच्या शॉपीजना भेट दिली. जस्ट लाईक अ फेस्टिवल एक्झिबिशन टाईपचं हे सर्व दिसतं आणि म्हणजे ग्राहकांना निश्चितपणे चांगलं आहे, स्वस्तामध्ये मिळेल आणि वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी या ठिकाणी ठेवली आहे. माझ्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा. मोहाडीकर मिनलताई मोहाडीकर तसं म्हटलं तर ट्रेड एक्झिबिशनमधलं एक नावाजलेलं नाव. गेल्या 30-35 वर्षापासून आपल्या महाराष्ट्राला नुसतं महाराष्ट्र तर पूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्यांनी ख्यातनाम कीर्ती मिळून दिली आणि छोट्या छोट्या उद्योजकांना एका छताखाली आणून त्यांच्या प्रोडक्शनचं एक्झिबिशन करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होते. नसतीच आपल्या नाशिककरांसाठी ही मेजवानी आहे आणि प्रत्येक वर्षाच्या जानेवारीमध्ये ते एक्झिबिशन्स करत असतात आणि त्या एक्झिबिशनच्या माध्यमातून छोटे छोटे जे उद्योजक आहे त्यांना त्यांचं प्रोडक्ट सादर करण्याची संधी ते देतात. नक्कीच त्यांच्या एक्झिबिशनमध्ये आपल्या नाशिककरांना चांगला असा प्रतिसाद मिळेल अशी मला अपेक्षा आहे. मी माझ्या वतीने, माझ्या संस्थेच्या वतीने त्यांच्या या एक्झिबिशनसाठी शुभेच्छा देतो. यावेळी डॉक्टर बी जी शेखर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शेखर पाटील यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी प्रदर्शनाच्या संयोजिका मिनल मोहाडीकर यांनी नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले. नमस्कार, मी मिनल मोहाडीकर. नाशिकमध्ये तुमच्या सर्वांचं पहिली गोष्ट नववर्षाचं स्वागत आणि कंझ्युमर शॉपी हे प्रदर्शन दरवर्षीप्रमाणेच आपल्या डोंगरे वसतिगृहावरती आजच सुरुवात झालेली आहे. 3 तारखेपासून 8 तारखेपर्यंत डोंगरे वसतिगृह ग्राउंड इथे कंझ्युमर शॉपीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इथे बघाल तर टी से लेकर टी व्ही तक सर्व प्रॉडक्ट्स एकाच छताखाली तुम्हाला मिळतील. सर्व कंपन्यांचे स्टॉल्स आहेत, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कंझ्युमर असे तुम्हाला प्रॉडक्ट्स मिळणार आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये नक्कीच तुमचा फायदा आहे. दुसरी गोष्ट, छोट्या उद्योगिनी ज्या स्वतः मॅन्युफॅक्चरर आहेत, मुंबईहून आले आहेत, पुण्याहून आले आहेत, नाशिकमधून पण स्वतः उद्योगिनी आहेत आणि अशा वेगवेगळ्या उद्योगिनी किंवा उद्योजकांचे स्टॉल्स इथे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कंझ्युमर आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ह्यावर्षी वेगवेगळ्या मसाल्यांचे पण स्टॉल आहेत, म्हणजे ह्यावर्षी मॅक्झिमम मसालेचे स्टॉल्स आपल्याकडे आहेत, त्यामुळे मसाले, लोणची, पापड हे तुम्हाला मॅक्झिमम दिसतील. आमची जी मुंबईहून उद्योगिनी आली आहे तिच्याकडे तर तुम्हाला, तुम्ही जेवला नाहीत तर नुसतं एक न्यूट्री बार खा, म्हणजे जेवायच्याऐवजी तुम्ही ते खाऊन तुमचं पोट भरू शकतो असा प्रॉडक्ट तिच्याकडे. दुसरी बाई जी येते पुण्याहून तिच्याकडे वेगळंच पण हेल्दी प्रॉडक्ट्स आहेत. असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स घेऊन मग त्याच्यामध्ये चहा, आपला सफेद चहा आहे, नंतर तोशिबा आहे, टी सी एल सारखे आहेत, नंतर आपल्याच इथले जे उद्योजक आहेत तर त्यांचा इथे त्या अंकुर सरांचा पिजनचा स्टॉल आहे, म्हणजे भांड्यांचे स्टॉल आहेत, ज्योतीचा स्टॉल आहे, असं म्हणजे सर्व प्रकार, कपडे, दागिने, फूड, नंतर तुम्ही म्हणाल तर अगदी पपया नर्सरीसुद्धा ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या एकाच छताखाली तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून आणि डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कंझ्युमर असल्यामुळे त्याच्यात तुमचा फायदा आहे बरं का. 3 तारखेपासून 8 तारखेपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत डोंगरे वसतिगृह ग्राउंड इथे आपण कंझ्युमर शॉपीचं आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे बरं का, म्हणजे आपण पहिलं प्रदर्शन याच ठिकाणी भरवलेलं होतं
त्यामुळे डोंगरे वसतिगृह ग्राउंड हे आपल्या कंझ्युमर शॉपिंगमुळेच प्रसिद्ध झालेलं आहे. नंतर तुम्ही बघता वेगवेगळी प्रदर्शनं, पण त्याच्यात आणि याच्यात तुम्हाला भरपूर फरक जाणवेल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नाशिककरांनी प्रेम केल्यामुळे 91 सालपासून सातत्याने जानेवारीमध्ये आपण कंझ्युमर शॉपीचं आयोजन करतो आहे. तरी आपण आपल्या मित्रमैत्रिणींसह अवश्य सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत 3 ते 8 जानेवारी आपण कंझ्युमर शॉपीला डोंगरे वसतिगृह ग्राउंड इथे अवश्य भेट द्या. याच्यात तुमचाच फायदा आहे बरं का. आपल्या मित्रमैत्रिणींसह आपण प्रॉडक्ट बघितल्यानंतर दमता थकता, त्यामुळे तुमचे खाद्यपदार्थ घरी अजिबात जेवण करू नका. जेवणाचे पण सर्व प्रकारचे स्टॉल्स इथे आहेत. जे पाहिजे ते इथे तुम्हाला घरगुती टचचं जेवण मिळणार आहे. त्यामुळे दमल्यानंतर इथे जेवण घरी जायचं आहे बरं का. त्यामुळे आपण अवश्य या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील, मर्चंट बँकेचे संचालक हेमंत धात्रक, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सुधाकर देशमुख, संजय सोनवणे, शेखर देसाई यांसह नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वेड न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.